कोल्हापूर पोलीस आयुक्तालयामध्ये मागील 15 दिवसांमध्ये एक जगताप कुटुंबाने आत्महत्या केली होती. त्यामध्ये काही व्याजाने पैसे देणाऱ्या सावकारांना अटक करण्यात आली होती व त्यावेळी आयुक्तालयातर्फे असं आवाहन करण्यात आलं होतं की ज्यांना असा सावकारीचा त्रास आहे त्यांनी कृपया तक्रार द्यावी. काल आमच्याकडे एक तक्रारदार आला, त्याप्रमाणे फौजदार चौधरीला गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यातील सावकार सचिन गुणवंत जाधव व त्याचा भाऊ यांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे जे फिर्यादी आहेत हे रेल्वेचे रिटायर्ड कर्मचारी आहेत. 2001 मध्ये रिटायर्ड झाल्यानंतर 20,000 रुपये त्यांनी या सावकाराकडून घेतले होते. त्यावेळेसपासून तो सावकार ATM मध्ये जाऊन स्वतः पैसे काढत असे व 2,000 रुपये ते 1,500 रुपये या कुटुंबाला म्हणजे जे पेन्शनर आहेत त्यांना महिन्याचा खर्च घरभाडं याच्यासाठी देत असे. तर अशा प्रकारे आजपर्यंत 20,000 रुपयाचे 11 ते 12 लाख रुपये सावकाराने यांच्याकडून वसूल केले आहे. तर पोलीस आयुक्तालयातर्फे आपल्या सर्वांना अशी विनंती करण्यात येते, असे जर काही आपल्याला सावकारांचा त्रास असेल किंवा सावकारांनी अशी पिळवणूक केली असेल तर कृपया निर्धास्तपणे गुन्हे शाखेमध्ये किंवा पोलीस स्टेशनला तक्रार करावी, ही विनंती.